आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत। 2 दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांची तब्येत ठीक नसल्याचं कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं। मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरू असल्यानं गिरीश बापट आजारपण बाजूला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत आणि थेट दृश्य आपण यावेळेला पाहतो आहे ज्यावेळेला ते प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी थेट त्या ठिकाणाहून आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, एका बाजूला कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झालेली आहे आणि थेट गिरीश बापट व्हीलचेअरवर त्यात सामील झाले दिसतायत, काय अधिक माहिती आहे? विशाल, गेले 4 ते 5 दिवस झाले निवडणुकीच्या घडामोडींनी जय घेतला, प्रचार जोरात सुरू आहे। मात्र कसब्यावरती गेले 35 वर्ष आम्ही विशिष्ट राज्य करणारे गिरीश बापट जे सातत्यानं वेगळ्या वेगळ्या 25 वर्ष आमदार म्हणून, त्यापूर्वी 10 वर्ष नगरसेवक म्हणून ज्यांनी कसबा विधानसभेमध्ये काम केलेलं आहे, ते यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय करणार अशी सगळ्यांची उत्सुकता होती। मात्र गिरीश बापट यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवलेली असल्यामुळे 2 दिवसापूर्वी त्यांनी माध्यम तर गिरीश बापट अखेर जे आहेत ते प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अगदी 2 दिवसांपूर्वी। मात्र तब्येत खालावली असल्याकारणामुळे आपण या प्रचारामध्ये सहभागी होऊ शकणार नाही असं ते म्हणालेले होते। मात्र काल फडणवीसांनी त्यांची भेट घेतली आहे आणि आज ते पुन्हा एकदा या प्रचारात सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।